ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण आणि भिवंडी लोकसभेचा प्रचार करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिममध्ये सभा घेतली. या सभेत नरेंद्र मोदी यांच्या मागे मनसेचे कथित खंडणीखोर नेते अविनाश जाधव हे वावरताना दिसत असल्यानं मोदींच्या स्वच्छ आणि गुन्हेगारी मुक्त राजकारणाचा पर्दाफाश झालाय. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व मनसे नेता अविनाश जाधव यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 385, 143, 147, 323, 120 अंतर्गत लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असताना अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली आहे. जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना 5 कोटी रुपयांसाठी धमकवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे हा गुन्हा अवघ्या 15 दिवसांपूर्वी दाखल झालेला असताना मोदी यांच्या अवतीभवती अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली राजकीय मंडळी पोहोचलीच कशी की राजकीय फायद्यासाठी अविनाश जाधव यांची गुन्हेगारी भाजप नेत्यांनी दडवण्याचा प्रयत्न केलाय की काय अशी चर्चा तरंगली आहे. या प्रकरणी अविनाश जाधव यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.